या OBCच्या मंडल आयोगाच्या कामामध्ये त्यांचं काम आहे. माझं तरी नंतर आहे त्या मानाने, माझ्या अगोदरपासून काम करते. जे मागासवर्ग आयोगाने काही निकष तयार केलेले आहेत, काही त्याला गुण दिलेले आहेत, त्या निकषावरती चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र ते कुणालाही विश्वासात न घेऊन ते तयार केले आहेत असा आरोप आता संघटनांकडून होतो आहे. आता असं आहे ना, ते त्यांच्या पद्धतीनं काम करत आहेत आणि त्या पद्धतीमध्ये आणि त्या सगळ्याच्यामध्ये काही चुका जर झाल्या तर निश्चितपणे अनेक लोक कोर्टात जायला बसलेलेच आहेत, अनेक संघटना. त्यामुळे ते जे काही करता आहेत, जे कोणी काही करत असतील, त्यांनी ते अतिशय सावधपणे करावं. नाहीतर एकीकडून OBCच्या विरुद्ध पिटिशन दाखल झालेत म्हणून OBC विरुद्ध आणि दुसरीकडून मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल झाली असं समजून मराठा पण विरुद्ध अशी परिस्थिती कृपया होऊ नये म्हणून प्रत्येक पाऊल सर्व संबंधितांनी अतिशय सावधपणे टाकलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार आहे असंही बोललं जात आहे. आज मी वर्तमानपत्रात वाचलं आहे की कोण म्हणतोय की 15 दिवसात करणार, एका वर्तमानपत्राने सांगितलं की पुण्यात आम्ही 2 दिवसात करणार. मला आनंद आहे ते करा, पण म्हणूनच माझं म्हणणं आहे जर 2 दिवसात आणि 15 दिवसामध्ये हे सगळं सर्वेक्षण होतं आहे तर आणखीन 2 महिने घ्या आणि सर्व जातीगणना करून टाका ना. आमचं तर म्हणणं हेच आहे, सगळ्यांचंच करा जातीगणना. जी जनगणना जाती जनगणना जी आहे बिहारमध्ये केली, तुम्ही हे जर 2 दिवसात आणि 15 दिवसामध्ये आटपत असाल तर 2 महिन्यामध्ये तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्वच जातींची जनगणना निश्चितपणे होईल. आता असं बघा 50% आरक्षणामध्ये आहे, ते आरक्षणामध्ये जे 50% आहेत त्यांची जनगणना, त्यांची काही ती जनगणना किंवा तू डाटा गोळा करणार नाही, फक्त 50% तो डाटा गोळा करणार, बरोबर. मग 50% डाटा गोळा करायला जर 15 दिवस तर 100% डाटा गोळा करायला 1 महिना, आणखीन 1 महिना घ्या. अरे 2 महिन्यात पूर्ण होईल तर ते करूया अशी तर आमची मागणी आहे सरकार. शिंदे समिती बरखास्त करायची आपण मागणी केली होती त्या संदर्भात. आता ते करतात, ते काम सुरू आहे त्यांचं. मुख्यमंत्र्यांशी काही याबाबत असं आहे, मी तुमच्याशी जेव्हा बोलतो त्यावेळेला ते मेसेज सगळीकडे जात असतात आणि मला काय बोलायचं ते आम्ही मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलत असतो. नाही, सर्वेक्षण करण्याचा जो निर्णय काल घेण्यात आला आहे तेव्हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते, याबाबत तुम्हाला काही आधी पूर्वकल्पना देण्यात आली होती का? असं आहे ना की आता ते मराठा समाजासाठी चाललेलं आहे, त्यांची ती उपसमिती वेगळी आहे, त्याच्यामध्ये मी नाही आहे. त्याच्यामुळे मला त्यांनी बोलवणं की मला त्यांनी विचारणं हा काय भाग उपस्थित होतच नाही. मुंबईला जाण्यावरती जारांगे ठाम आहेत आणि वेळोवेळी येडपट हा शब्द तुमच्यासाठी ते वापरत आहेत, हे याचा निषेधही अनेक ठिकाणाहून होतो, पण हे कितपत योग्य आहे? आता ते योग्य आहे की अयोग्य आहे ते महाराष्ट्राची जनता ठरवेल, आणि ते मुंबईतलं जात आहेत आणि ते कशासाठी जात आहेत, काय जात आहेत ते सांगत आहेत, आणि ते जे आहेत त्या संदर्भामध्ये बोलणे करणारे आमचे मंत्री मुख्यमंत्री ते त्या बाबतीमध्ये निर्णय घेतले. नाही, पण तुम्ही अशी माहिती पुढे आलेली आहे की अंतरवाली सराटीमध्ये कुणबीची नोंदच सापडलेली नाही, एक आणि दुसरं 13 तारखेला तुमची सभा बीडमध्ये होती तर जरांगे पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे खालच्या पातळीवर. किंवा काय टीका केली? तुम्हाला वेळ लागले असं त्यांनी काल ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि अंतरवाली सराटीमध्ये कुणबीची नोंदच सापडली. होय, मला वेळ लागलेलाच आहे ना, OBCसाठी काम करण्याचा वेळ मला गेली 35 वर्ष लागलेला आहे आहे ते खरं. OBCसाठी मागासवर्गीयांसाठी फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी ते वेळ लागलेलं आहे मला, तर काय करणार आता शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाहीये. नाही, साताऱ्याचा एक विषय आहे की त्यांना 20 वर्षांनी पैसे मिळालेले, ही चुकीची गोष्ट आहे. एकोणीसशे 2014 ती इमारत तयार झाली, त्याच्या अगोदर ती एका बिल्डरनेच विकत घेतली ती जमीन, त्याने त्यांना सगळे पैसे दिले, ती जमीन तो भाग नंतर दुसऱ्या रहेजा किंवा कोणाकडे तरी गेला, त्यांनी ते केलं नाही आणि रहेजांकडून मग या कंपनीने घेतला, समीर भुजबळ आणि त्यांची जी कंपनी आहेत त्यावेळेला सगळे पैसे जे आहेत ते रहेजाला दिले, कारण त्याच्या अगोदर त्याने ते सगळं पटवलेलं होतं आणि नंतर मग ती इमारत उभी झाल्यानंतर हे सगळे आले.
तर हे आले तर त्यांना विचारणं झालं की बाबा आम्ही तर सगळे पैसे त्यांना दिलेले आहेत, तुम्ही आता कुठून आणाल परत? आणि मग त्याच्याहून हे सुरू झालं. मग कोर्टात पुढे सुद्धा ती गोष्ट गेली, कोर्टामध्ये सुद्धा गेली, कोर्टामध्ये सुद्धा ते टिकलं नाही. नंतर मग तिथे या सुप्रियाताई वगैरे जे आहेत त्यांनी सुद्धा एक मीटिंग घेतली. असं मी पण सांगितलं, जाऊ दे गरीब लोक एक मिटत असेल तर ते मिटवून टाका, पण त्यांच्याकडे कागदपत्र जे पूर्ण करून घ्या. शेवटी मग त्यांनी सगळे ते कागदपत्र पूर्ण जी काही करायची केली त्यांच्यापुरते, आणि मग त्याच्या संदर्भातली जी काही भरपाई त्यांना द्यायची आहे ती भरपाई जी आहे ती त्या कंपनीने त्यांना दिली. आणि त्याला 30 वर्ष आम्ही अन्याय केला वगैरे हे सगळं साफ झूठ आहे. काय 14 साली तर तिथे ती इमारती तयार झाली आणि तेव्हापासून कोर्टबाजी वगैरे सुरू होती. कोर्टाने सुद्धा त्यांना सांगितलं, ते पण काही झालं नाही, ती चर्चा सुरू. साहेब, दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांवर टीका केली का, 2019 उपमुख्यमंत्री केलं त्यांना, ते परत आल्यानंतर, ती आमची सर्वात मोठी चूक होती. आता असं आहे ना की प्रत्येकाला आता ते आता नाही म्हटलं तरी अजितदादा जे आमचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याच्या विरोधात आहेत ते, त्यामुळे ते टीका करतात. आता त्यांना जर बरोबर ठेवलं नसतं तर जे आज जे घडलं कदाचित ते त्याच वेळेला झालं असतं, आणि 2-2.5 वर्ष कदाचित ते महाविकास आघाडीचं सरकार ते टिकलं असतं की नाही काय माहिती, हे माझं स्वतःचं मत आहे. नाही नाही, पण आता दोन आनंद डेअरी जी आहे ती गुजरातला चालवण्यासाठी देण्यात आलेली आहे. खरं तर आता खरं सांगू, मी ते सगळं वाचत असतो, परंतु मी ह्या दूध किंवा इतर हे अशा काही गोष्टी याची मला जास्त काही कल्पना नाही. अजितदादा आणि इतर सगळ्यांना त्याची कल्पना आहे, पण मला एक असं वाटतं की महानंद आणि सरकार याने ज्या पद्धतीनं जे काम करायला पाहिजे होते त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेल्या आहे. अमूलचं जे काम जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीनं फार पुढे गेलेलं आहे. ते आता ते हिंदुस्थानात आणि जगात त्याचं काम केलेलं आहे, पण तरीसुद्धा एक महाराष्ट्राचं महानंदा तिथं म्हणजे महा हा शब्द जो आहे हा महाराष्ट्रासाठी वापरलेला, ते काम दुसरीकडे जावं का हे मला तरी स्वतःला काही मनाला पटत नाही. पण त्यातले फायदे तोटे जे काय आहेत आणि त्या संदर्भात अजितदादा जे आहेत त्याच्यावर जास्त जरांगेची मागणी ते नाही आहे, तर ते एक पाऊल पुढे गेलेले आहे. तुम्हाला अजून का समजत नाही, त्यांचं म्हणणं आहे की सर्व मराठ्यांनाच कुणबी सर्टिफिकेट अशी त्यांची मागणी आहे, त्याच्यामुळे कुणबी सापडलं काय नाही सापडलं त्यांना काय फरक पडतो. हम चुनावी साल में प्रवेश कर चुके हैं, 2024 लोकसभा चुनाव नजदीक है, आप पार्टी के वरिष्ठ नेता हैं, सीट शेयरिंग को लेकर अभी कुछ सीट शेयरिंग को लेकर लोकसभा चुनाव की आपकी जो गठबंधन है आपका उसमें सीट शेयरिंग को लेकर अब तक कोई फॉर्मूला सामने नहीं आ रहा है, और आपकी आप कितनी सीटों पर लड़ने के इच्छुक हैं, सब बातों को लेकर इसके बारे में जो है सारी बातचीत में हमारे जो लोग हैं वहाँ बैठे हुए हैं, तीनों पार्टी के लोग बैठेंगे साथ में और बड़ी शांतता के साथ, और कोई उसमें हिचकिचाहट नहीं है, कोई मन दुख नहीं है, बड़े आनंद के साथ जो है सीट शेयरिंग होगा. जो जहाँ चुनकर आएगा जिसकी जितनी ताकत है उसके हिसाब से सीट दी जाएगी, तो उसमें कोई तकलीफ अभी तो मुझे नहीं दिख रही. साहेब यालाच धरून प्रश्न आहे, यालाच धरून प्रश्न आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचं 2 दिवसांचं शिबिर होत आहे, शरद पवार होता असणार आहे, नगरवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं, विखे पाटील मला काही कल्पना नाही, पण त्यांच्या शिबिराला माझ्या शुभेच्छा. नाही नाही, यालाच धरून प्रश्न आहे की ज्या आता जितेंद्र आव्हाड काल म्हटले की तीन पक्षाचं सरकार आहे, तिन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरून रसिकेस सुरू आहे, मग अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस, पण आता तुमची एल्गार सभा सुरू आहे त्याच्यामध्ये तुमचं पण मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागत आहे, तर मग मी OBCचा आणि मागासवर्गीयांचं काम करतो आहे, तेच काम शेवटच्या श्वासापर्यंत करण्याची माझी इच्छा आहे. सर्व समाजाचं काम करायचं आहे मला, मराठा सोडून बाकी समाजाला देखील आरक्षणासंदर्भात सोडा पुढे. संजय राऊत असं म्हणतात हवा बहुत तेज चल रही है, काम की बात बोलो ना भाई, कुछ बोलना है तो.
ठीक है, आपका हो गया, धन्यवाद। और सबको जो है नए साल की शुभकामनाएं सर। नवीन संकल्प काय आहे 24 मध्ये? नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा। संकल्प काय आणि नवीन वर्षामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा जे आहे, अर्थात देशामध्ये आता जे काही लाट सुरू आहे पण पाहिलं काही राज्यामधल्या निवडणुका, तर नरेंद्र मोदी साहेबांचं सगळंकडं जे आहे वारं दिसत आहे आणि म्हणजे खात्री आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब हेच पंतप्रधान होतील आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर जे काही विधानसभेची निवडणूक होईल त्याच्यामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री निश्चितपणे होईल आणि महाराष्ट्रातले सगळे प्रश्न जे आहेत शांततेनं एकमेकाच्या बंधुभावाने ते सुटावेत। शेतकऱ्यांचे असतील, बेरोजगारांचे असतील, विद्यार्थ्यांचे, नोकरांचे, सगळ्यांचे जे आहेत प्रश्न चांगले सुटावेत अशी मी शुभेच्छा देतो। राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होईल? आता सुद्धा अजितदादा मुख्यमंत्री होतील का? हो, आता सुद्धा आमचा राष्ट्रवादीचाच उपमुख्यमंत्री आहे, म्हणजे शिंदे जे आहेत महायुतीचे आहेत म्हणजे आमचेच मुख्यमंत्री आहेत ना।